नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन जाहिरातीबाबत या ठिकाणी माहिती घेत आहोत। गट क पदांसाठी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन 10 पास असाल तर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। डिटेल मध्ये आपण क्वालिफिकेशन बघणार आहोत। वेतन तुम्हाला लेवल 1 चा कमीत कमी 18,000 पे स्केल या ठिकाणी मिळत आहे। अर्ज करण्यासाठी कोणालाही फॉर्म पे नाही, जर इंटरेस्टेड असाल तर नक्की यासाठी प्रयत्न करू शकता। डिटेल मध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत। त्याबरोबर महाजॉब चॅनल नवीन असाल तर मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि अशा भरती मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतेही फॉर्म पे आकारलेले नाही, त्या ठिकाणी तुम्ही ऍटलीस्ट ऍप्लिकेशन करून ठेवणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही त्याचा सिलेबस वगैरे डिटेलमध्ये माहिती घेऊन त्यासाठी प्रिपरेशन करू शकता। ही अशीच भरती आहे मित्रांनो, जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, द ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर जबलपूर MP आर्मीच्या अंडर येणारे हे सेंटर आहे किंवा रेजिमेंटल सेंटर आहे ज्यांच्या मार्फत ही भरती होत आहे। यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की कमांडंट द ग्रेनेडियर्स RC जबलपूर इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट। यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत बघा, तर कुकच्या टोटल 9 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये ओपनच्या 3, SC एक, ST एक, OBC एक, EWS 2 आणि ESM एक सर्व्हिसमॅनच्या एका जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। लेवल 2 19,900 पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। टेलरच्या एका जागेसाठी भरती होत आहे, EWS ची जागा आहे 3, बार्बर एका जागेसाठी भरती होत आहे, ST जागा आहे। त्यानंतर रेंज चौकीदारच्या एका जागेसाठी भरती होत आहे जी OBC साठी आहे। आणि सफाईवाला लेवल 1 18,000 पे स्केल मधली सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। टोटल 2 जागा आहेत, ज्यामध्ये ओपनची 1 आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 1 जागा रिझर्व त्यांनी ठेवलेली आहे। या ठिकाणी बघूया आपण मित्रांनो, या पदांसाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे। पदांची माहिती मी सांगितलेली आहे, यासाठी क्वालिफिकेशन बघा। एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये कुक पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि तुम्हाला इंडियन कुकिंग आणि प्रोफिशियन्सी इन ट्रेड याबाबत अर्थात इंडियन कुकिंगची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुमची प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे। टेलर पदासाठी 10वी उत्तीर्ण, त्यानंतर ITI पास सर्टिफिकेट ऍज टेलर फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट असणे आवश्यक आहे। बार्बर पदासाठी एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि प्रोफिशियन्सी इन बार्बर ट्रेड जॉब मध्ये तुमचं प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे। डिझायरेबल मध्ये 1 इयरचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे, मात्र नसेल तर इसेन्शियल क्वालिफिकेशन वर अप्लाय करू शकता। रेंज चौकीदार इसेन्शियल क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्ण, डिझायरेबल मध्ये त्यांनी सांगितलं आहे की 1 इयरचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे, मात्र फक्त 10 पास वर तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। सफाईवाला पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये, डिझायरेबल मध्ये कन्झर्वन विथ ड्युटीज ऑफ रिस्पेक्टिव्ह ट्रेड विथ 1 इयर एक्सपिरियन्स इन द ट्रेड असं त्यांनी मागितलं आहे, मात्र फक्त एसेन्शियल क्वालिफिकेशन ज्यामध्ये 10वी उत्तीर्ण आहे यावर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। जे डिझायरेबल आहे ते जर असेल तर चांगली गोष्ट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो एज लिमिट बघा, तर एज त्यांनी सांगितलं UR साठी ओपनसाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट राहील, OBC साठी 18 ते 28 वर्ष एज लिमिट राहील सर्व पदांसाठी, SC ST ला 18 ते 30 वर्ष, फिजिकल हँडिकॅपमध्ये UR साठी 18 ते 35 वर्ष, OBC 18 ते 38 वर्ष, SC ST 18 ते 40 वर्ष, ESM एक सर्व्हिसमॅनसाठी तुम्ही बघू शकता, सर्व्हिस प्लस सर्व्हिस रेंडर्ड इन आर्मी नेव्ही एअरफोर्स शॅल बी डिडक्टेड फ्रॉम द ऍक्च्युअल एज अँड रिझल्टेड एज शुड नॉट बी एक्सेडिंग द मॅक्झिमम एज लिमिट दॅट इज 25 इयर। थोडक्यात जी सर्व्हिस तुम्ही केलेली आहे आर्मीमध्ये असताना ती सर्व्हिस मायनस करून जर एज लिमिट 25 वर्षापेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही एलिजिबल होत नाही, 25 वर्ष ही तुमचं एज लिमिट राहणार आहे। त्यानंतर यासाठी कॅन्डिडेट्स विल फॉरवर्ड द ऍप्लिकेशन प्रॉपरली सील इन अँड एनवलप। तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे, अर्ज कशा प्रकारे आहे याबाबतही मी माहिती सांगणार आहे। त्या एनवलपवर तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पदासाठी अप्लाय करता हे मेन्शन करायचं आहे आणि तो ऍप्लिकेशन तुम्हाला द कमांडंट ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर जबलपूर MP पिन 482001 या ठिकाणी तो सेंड करायचा आहे। 30 दिवस अर्थात 22 ते 24 एप्रिलच्या अगोदर तुम्हाला ते सेंड करावं लागणार आहे। जाहिरात प्रसिद्ध होऊन ऑलरेडी काही दिवस झालेले आहेत। त्यानंतर यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म आहे मित्रांनो, तो कशाप्रकारे असेल बघा, तुम्हाला ऍप्लिकेशनचं नाव, तुम्हाला ऍप्लिकेशन कोणत्या पदासाठी करतात त्याबाबत विचारलं जाईल, नेम तुमचं, त्यानंतर फादर हजबंड नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज कॅटेगरी, त्या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला चिकटवायचा आहे, त्यानंतर रिलीजन अँड नॅशनॅलिटी, एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, करस्पॉन्डर ऍड्रेस या ठिकाणी मागितला आहे, परमनंट ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस, आधार कार्ड आणि तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे की नाही याबाबत माहिती द्यावी लागणार आहे। चांगली संधी आहे, तुम्ही नक्की मित्रांनो प्रयत्न करू शकता।
या नोटिफिकेशन मध्येच तुम्हाला जाहिरातीमध्येच तुम्हाला हा फॉर्म मिळेल जो फिलअप करून तुम्हाला सेंड करायचा आहे जबलपूर एमपी या ठिकाणी. तुमचं जॉब लोकेशन मित्रांनो जबलपूर मध्य प्रदेश हे राहणार आहे. एक्झाम सेंटर सुद्धा त्याच त्या ठिकाणी राहणार प्रॉब्ली राहील. त्यानुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा. महाजॉब चॅनलनुसार चॅनलला सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.